भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणाचे पडसाद आज संपूर्ण राज्यभर उमटले जनतेनं शांतता राखून सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे या पार्श्वभूमीवरती अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला असं वाटतं की पुणे जिल्ह्यातल्या एका अगदी छोट्याशा घटनेचे पडसाद हा म्हणता राज्याच्या अनेक भागात उमटले मुंबईत सुद्धा उमटले नेमकं झालं काय आणि आता या क्षणाला आपण स या एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून सगळ्यांना काय मार्गदर्शन करा भीमा कोरेगाव दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास म्हणजे खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राची एक शौर्यगाथा आणि या शौर्यगाथेला मानवंदना करण्यासाठी मोठ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दरवर्षी अनेक अनुयायी त्या ठिकाणी येत असतात परंतु यावर्षी दोनशे वर्ष झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मानवंदना करण्यासाठी सौर्यगाथे त्या विजयस्तंभाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकं आली होती आणि या संदर्भात ऑलरेडी बऱ्याच बैठका जिल्हाधिकाऱ्यांसोबत तिथल्या एस पींसोबत पुणे सर्व अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि सर्व यंत्रणा त्या ठिकाणी सुसज्ज करण्यात आली होती त्याच्यामुळे एकूणच इतक्या येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी व्यवस्थित मानवंदना त्यांनी द्यावी या दृष्टीनं शासनानं सर्व यंत्रणा त्या ठिकाणी सुसज्ज करण्यात आली होती त्याच्यामुळे जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला हा नक्कीच दुर्दैवी प्रकार आहे काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी दगडफेक केली आणि त्याच्यातून हा दुर्दैवी प्रकार घडला जरी असला तरी फक्त त्या ठिकाणी एकूणच जी परिस्थिती झाली तो हो जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि या संदर्भामध्ये आजच्या घडीला संपूर्ण समाजामध्ये शांतता आणि राखणं हे गरजेचं आहे कोणत्याही अफवांना त्या ठिकाणी बळी न पडता सर्वांनी संयम राखून जर ह्या केला तर निश्चितच मला वाटते एखाद्या माणसानं तिथं कुठंतरी काहीतरी ह्या करायचं ना त्याचं संपूर्ण महाराष्ट्रावर त्या त्याचे लांछन यावं ही गोष्ट काही चांगली नाही एकूणच आम्हा सर्वांसाठी ती अत्यंत खेदजनक जरी बाब असली तरी पण सर्व लोकांनी त्याच्यात शांततेनं हे या प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे असं मला महाराष्ट्राचं सामाजिक न्याय मंत्री म्हणून आवाहन करावं लागेल ही जी एक घटना स्थानिक पातळीवरती घडली होती त्याचे पडसाद मात्र राज्याच्या विविध भागामध्ये उमटले मुंबईमध्ये सुद्धा उमटले त्यामुळे हार्बर रेल्वे सेवा काही काळासाठी आपल्याला बंद ठेवावी लागली होती महामार्गावरची वाहतूक सुद्धा विस्कट झाली होती त्याच्यानंतर शासनाने नेमके कशा प्रकारचे प्रयत्न केले आजच्या घडीला महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ज्या पद्धतीनं ते पळसाद उमटले मुंबईमध्ये उमटले अजून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये उमटलेले आहेत तर त्या संदर्भात संपूर्ण पोलिस यंत्रणेला दक्षतेचा इशारा दिलेला आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे आणि सर्व पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये काळजी घेण्याच्या संदर्भात सर्वांना सूचित करण्यात आलेले आहे आणि सर्व यंत्रणा त्या संदर्भात सज्ज आहे पण आता उद्या महाराष्ट्र बंदची हाक काही सामाजिक संस्थांनी आणि राजकीय पक्षांनी दिलेली आहे अनेकांच्या मनामध्ये त्यामुळे शंका आहेत की आमच्या मुलांना शाळेत पाठवा का कशा प्रकारचं वातावरण असेल तर या सगळ्यांना दिलासा देण्यासाठी आपण काय सांगाल या सर्वांना दिलासा दे देण्याच्या दृष्टीनं संपूर्ण पातळीवर पोलीस यंत्रणा आजच्या घडीला सज्ज आहे कुठंही अनुचित प्रकार घडता कामा नये बंदच्या संदर्भामध्ये कुठेही कोणता अनुचित प्रकार घडू नये या संदर्भामध्ये संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे साधारणतः पंचवीस एस आर पी एफच्या पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आणि संपूर्ण पोलीस स्टेशनला संपूर्ण एस टी बसेस असतील ज्या ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते या सर्व ठिकाणी यंत्रणाला सज्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हायवेवर ज्या ठिकाणी परिवहन सुरू असते किंवा ज्या ठिकाणी वाताहत सुरू आहे ज्या ठिकाणी रहदारी सुरू आहे या सर्व ठिकाणी दक्षतेचा इश इशारा पोलीस विभागाकडून देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस यंत्रणा त्या संदर्भात सज्ज आहे खरं आणि कुठेतरी असं होतं की समाज माध्यमांवरती जुने कुठले तरी फोटो जुने व्हिडिओ जणू काही काल आणि आज घडले आहेत असं म्हणून एक एक विद्वेषाचं आणि एक असं चुकीचं वातावरण पसरवलं जातं याला आळा घालण्यासाठी नेमकं काय करायला हवं या संदर्भात अशा पद्धतीच्या अफवा कुठेही पसरता कामा नये मग मग व्हॉट्सअप असेल किंवा बाकीच्या यंत्रणा आहेत तर ह्या सोशल सा जे माध्यम आहेत त्याच्यावर अशा पद्धतीच्या बातम्या पसरू नये संदर्भातही काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या बातम्या जर पसरवणारे जर विद्वेषपूर्ण जर बातम्या देत असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी मघाशीच सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भात पण यंत्रणा सज्ज आहे मुळातच अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये घडू नयेत त्याच्यासाठी नेमके काय प्रयत्न करायची गरज आहे मुळातच तशा पद्धतीचा घटना परत परत घडू नयेत म्हणून समाजामध्ये कुठंतरी सौख्याची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समताधिष्ठित समाजाची निर्मिती जो म्हटलेला आहे संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हा विषय सर्व समाजामध्ये पसरला पाहिजे आणि त्यादृष्टीनं संविधानाच्या माध्यमातून सर्वांनी आजच्या घडीला हा जो एकूणच दुर्दैवी प्रकार झालेला आहे या प्रकाराच्या माध्यमात याच्यामध्ये एवढंच सांगावं असं वाटतंय मला महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायमंत्री म्हणून की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण जर एकूणच महाराष्ट्राची शौर्य गाथा जर पाहिली तर या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांना मग छत्रपती शिवरायांच्या वेळेस ल शौर्याची गाथा असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस असेल किंवा अजून कोणची लढाई जर घेतली तर सर्व धर्माच्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी एकत्रित येऊन स्वराज्याच्या स्थापनेच्या संदर्भात काम केलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा हा शौर्याचा इतिहास आहे आजच्या घडीला म्हणून हे समाजाचं सौख्य निर्माण झालं पाहिजे त्यादृष्टीनं सर्व समाज बांधवांनी सर्व जातीच्या लोकांनी सर्व धर्माच्या लोकांनी सर्व पंथाच्या लोकांनी सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन आज हे वा वातावरण कशा पद्धतीनं शांत वातावरण राहील त्यादृष्टीनं सर्वांनी सहकार्य दिलं पाहिजे पोलिसांना पण सहकार्य दिलं पाहिजे असंच आवाहन या ठिकाणी मी करा वाटतं याच्यामध्ये राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांचे नेते मग ते राज्य पातळीवरचे असतील किंवा अगदी गल्ली पातळीवरचे नेते असतील या सर्व नेत्यांवर सुद्धा जबाबदारी खूप मोठी असते नाही कर... नक्कीच मला वाटते राजकारणी लोकांवर पण ही मोठी जबाबदारी आहे किंबहुना सर्व पक्षाच्या लोकांनी कारण ही वेळ अत्यंत कठीण अशी वेळ असली मागच्या कालखंडामध्ये मा जर पाहिलं असेल तर भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने ते जागा जी आहे सामाजिक न्याय मंत्री म्हणून सातत्यानं मी ती जागा त्याच्यातलं अतिक्रमण हटावं पाहिजे म्हणून आम्ही त्या संदर्भात ती कारवाई केली त्या ठिकाणी राज्य शासनाने यावेळेस सर्व व्यवस्थापन त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे एकूणच समाजातलं वातावरण दूषित होता कामा नये या दृष्टीनं सर्व पक्षांनी त्या ठिकाणी भूमिका घेत घेणं गरजेचं आहे आणि सर्व पक्षांनी आप सर्वांना आवाहन करणं या ठिकाणी गरजेचं आहे की सर्वांनी अशा प्रसंगी शांतता पाळावी आणि समाजातलं सौख्य कायम ठेवा एवढंच मी सर्व लोकांना आवाहन मला वाटतं की सर्व राजकीय पक्षांनी खरंच तशी समंजस भूमिका घेतलेली आहे कारण महाराष्ट्राला एक तशी एक खूप मोठी उज्ज्वल परंपरा आहे त्यानुसार हे थोडंसं एक वातावरण जरा घडवलेलं आहे ते मला वाटतं नजीकच्या काळामध्ये झपाट्याने शांत होईल स्थिर होईल अशी आशा आपण व्यक्त करूयात आपण इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद नमस्कार